कोळी समाजाचे मूळ पुरुष रामायणकार म्हणजेच महर्षी वाल्मिकी ऋषींच्या वाल्हे येथील संजीवन समाधी स्थळी कोळी समाजाचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष शिवसेना उपनेते अनंत तरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मेळाव्याला राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजयबापू शिवतारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रामायण हा महाग्रंथ लिहिणारे महर्षी वाल्मिकी ऋषी यांचा जयंती समारोह दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या पुणे जिल्हा शाखेच्या वतीने रविवारी 16 ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दुपारी 12 वाजता महर्षींच्या संजीवन समाधीवर मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कोळी समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना राज्यमंत्री शिवतारे यांनी पुरंदर तालुक्यात आलेलं विमानतळ लवकरात लवकर मार्गी लागू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना केल्याचं सांगत एका महिन्याच्या आत आदिवासी मंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन कोळी समाजाचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. वाल्मिकी जयंती शासकीय स्तरावर साजरी करावी असे आदेश असताना ती साजरी केली जात नाही ही खंत अनंत तरे यांनी यावेळी व्यक्त केली आहे. दलित बांधव जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानी किंवा भगवान गौतम बुद्धाच्या नावे एकत्र येतात तसं माझी पूर्ण कोळी समाजाला मनपूर्वक प्रार्थना आहे की आई एकविरीच्या आणि महर्षी वाल्मिकीच्या नावाने आपण सगळे एक संघ होऊया. या ठिकाणी शासनाची प्रतिनिधी आलेले आहेत. माननीय शिवतरे साहेबांचा मतदारसंघसुद्धा आहे तर त्यांनासुद्धा विनंती करेन की संरक्षण खात्याला जो प्रचंड पैसा खर्च होतो तेवढा पैसा खर्च धार्मिक स्थळाला करा असं मी सांगणार नाही पण कमीत कमी त्याच्यात 30 ते 40% खर्च केला तर हे धार्मिक स्थळं निश्चित स्वरूपात नावारूपाला येतील. हे किती वर्षापूर्वीचं आहे ते आपल्याला माहिती आहे. 7000 वर्षापूर्वीचं जर देवस्थान असेल आणि ज्यांच्यामुळे आपल्याला रामायण काय ते कळलेलं आहे अशा महर्षी वाल्मिकींची ही संजीवनी समाधी ही ह्याच्यापूर्वीच कधीतरी डेव्हलप व्हायला पाहिजे ते चांगले रस्ते व्हायला पाहिजे होते. या ठिकाणी चांगल्या शाळा व्हायला पाहिजे या ठिकाणी टॉयलेट ब्लॉक्स व्हायला पाहिजे चांगला रस्ता व्हायला पाहिजे होता आणि समाधी जो आपण समाधीचा जो दगड पाहिला तो दगड सांगतो तो किती वर्षापूर्वीचा आहे. त्याची ते चांदीचं जसं ज्ञानेश्वरांच्याकडे माऊलींकडे आहे तसं व्हायला पाहिजे. प्रत्येक कोळी बांधवाने या राज्यातील प्रत्येक कोळी बांधवाने ह्या ठिकाणी नतमस्तक वर्षातनं एकदा व्हायला पाहिजे. जशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिलला होते तसं हा महर्षी वाल्मिकींचा एकच दिवशी एकच ठिकाणी सगळ्या बांधवांनी जमून करायला पाहिजे अशी माझी सगळ्यांना विनंती आहे प्रार्थना आहे. या मेळाव्याला आणि जयंती समारोहाला महाराष्ट्र साहित्य पुणे शाखेचे संचालक रावसाहेब पवार जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दुर्गाडे पुरंदर पंचायत समिती सभापती गिरीश पवार वाल्हेगावच्या सरपंच कल्पना गोळे उपसरपंच पोपट पवार शिवसेना तालुका प्रमुख दिलीप यादव भाजप तालुकाध्यक्ष सचिन लांबाते तात्यासाहेब वांभिरे अरविंद चिव्हे प्रल्हाद कदम भारती कोळी एकविरा देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष मदन भोई सचिव संजय गोविलकर खजिनदार नवनाथ देशमुख विश्वस्त विलास कुटे काळूराम देशमुख आदी मान्यवरांसह संपूर्ण राज्यातून आलेले कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि आज समाधीचं दर्शन सर्वांनीच घेतलं. आम्ही त्याची प्रचिती तिथे देखील येते की किती वर्षापासूनच आहे. मी खरोखर अनंत तरे यांना मनपूर्वक असा आभार मानतो त्यांचं की त्यांच्या वतीने हा सगळा शोध तसा पाहिलं तर त्यांनी लावला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी समाजाचं हे आराध्य दैवत सर्वांचंच आम्हा सर्वांचंच इथे चांगल्या प्रकारचं हे दर्शन आणि सात्विकता मंगलमय वातावरण तयार होते. दरवर्षी इथे हा मेळावा केला जातो. या देवस्थानाला क वर्ग देवस्थान दर्जा देण्यात आलेला आहे शासनातर्फे आणि म्हणून आता ह्या बाकीच्या ज्या सोयीसुविधा अप्रोच रोड असेल पिण्याचं पाणी असेल त्याचप्रमाणे. प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे.